Balumama नमस्कार, मी आता आलोय सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील चिकुर्डे गावामध्ये. तर इथं आल्यानंतर मला भेटले आहेत निवृत्ती रामचंद्र मलगोंडे, हे महाकोबाई निवृत्ती मलगोंडे. तर आपण त्या दोघांच्याकडून मामांच्या विषयी आणि त्यांच्या घराण्याविषयी माहिती घेऊया. चांगलं बाळूमामांच्या नावानं चांगलं. आई, आता तुम्ही सांगा मला, तुम्ही आता मगाशी मी घरी आलो तुमच्या, त्यावेळी तुम्ही सांगितलं तुमच्या घरी मी फोटो सुद्धा बघितला आहे आणि मामाने दिला रुपया, तो तुम्ही तिथं जमा केला असं सांगितलं, तिथं जमा केला असं सांगितलं. तर तुम्हाला तुमच्या सासऱ्यांच्या विषयी आता काय माहिती आहे ते सांगा मला. बोला बोला, असू दे बोला, तुम्हाला जे काय माहिती आहे ते सांगा. एक एखादा अनुभव असला तरी बस झाला. बोला, काय तुम्ही ऐकलेलं असेल ते सांगा. की मग असे हाईच मामांचं सांगत होत आम्हाला. बर, की मी असं केलं तसं केलं, मामांच्या संग मी आपलं चांगलं म्हणजे मेंढरांची सेवा केली. बर, मामाने आपलं चांगलं केलं, मामाने आशीर्वाद चांगला दिला आणि हाई मामांचंच कृपा म्हणून आमचं सगळं चाललंय. तुमच्या घरी आता कोण कोण येते सांगा मला. आमच्या घरी मालक, पोरग, सून, नातवंड, इकडले सगळी जाऊ, दिरांची पोर, सासू सासरा सगळे. नारायण दाजी शीत, आपलं शेती बघित बघित यंत्राकडे कधीतरी जाणं येणं आणि कारभार बघित असतो. आणि पोरग चांगला आहे, पोरग्यानं मेंढराचं खरी कंबर बांधून पोरग्यानं मेंढराची ताकद लावली, ती पोरग्यानं लावली, चांगलं करतो या. त्याला त्याचं लग्न झालं, त्याला तीन मुली होत्या, आता चौथा आता मुलगा झालाय, परवा एक मुलगा झालाय. म्हणजे आम्हाला संकट आणि अडचण कुठलीही काही राहिलेली नाही. जसं बघायचं तुम्हाला मी सांगितलं, जसं आमची हौस मजा किंवा अशा अपेक्षा त्या आमच्या सगळीकडे पूर्ण झाल्या. आणि त्या सगळ्याला मामांचा पाठिंबा, आमच्या पांढरीच्या देवाचं साथ आम्हाला, असे पहिल्यापासून आम्हाला. तो आता तुम्ही मगाशी एक सांगितलं मला की तुमच्या दाजी सिद्ध यांनी भंडारा उत्सव इथं सुरू केला होता. हो, भंडारा इथं सुरू, आता आज सगळ्यात सुरू आहे असं म्हणतात. तर ते भंडारा उत्सवाविषयी सांगायचं का, काय काय कार्यक्रम असतात किंवा कसा होतो भंडारा उत्सव. इथं भंडाराचा कार्यक्रम आम्ही आपला प्रसाद फार मोठा करतो, म्हणजे गाव जवान असते सगळं. आणि एक मिनिट बाळा बोल नका. आता तसं बघितलं तर मामांच्या फोटोची मिरवणूक आम्ही पहिले सांगतो तुम्हाला. आमच्या गावात एका पार्टीने रेड्याचा गाडा भंडारात काढला होता, आम्ही रेड्याचा मग आम्ही काय केलं ते जरा आम्हाला बरं वाटलं नाही, बैल बिल असं काहीतरी गाडा काढायला काढून रेड्याचा काढला. म्हणून आम्ही काय केलं, दुसऱ्या वर्षी आम्ही धनगर या नात्याने आणि मामांची ताकद कशी आहे हे दाखवायचं, तर मामांचा फोटो गाडीत घालून आम्ही बोकडाचा गाडा काढला. बोकडाचा गाडा काढला, त्या दाजी हरी शिद एका बाजूला आणि बाळू येसू गावडे एका बाजूला बसून गावात आम्ही मिरवणूक काढून इटवाई देवळापर्यंत अगदी ढोल बेल वाद्य विद्य सगळं, म्हणजे फार मोठा कार्यक्रम केला. आणि ती पहिली मामाचा फोटोची मिरवणूक पहिली चिकुड्यात आम्ही सुरुवात केली, बोकडाचा गाडा काढून सुरुवात केली. मग तिथनं मोर आता आमच्या ते देवळात तो फोटो आम्ही देवळात पुजतो, आम्ही देवळात पुजेरे विठोबाचं, विठ्ठलपूर देवाचं. तर तिथे आम्ही ह्याच्याप्रमाणे आमचं साल येतं, आम्हाला सहावं साल आमचं असते, आम्ही सहा पाच वर्षानं सहाव्या सालात आम्ही भाऊ तिघ जण असतो, आम्ही ते पुजेरी वे. तर तिथं तो फोटो कायम स्वरूपात आम्ही देवळात पुजतो, हे घरातलं तर आमचं वैयक्तिक आहे, तो प्रश्नच नाही, पण तो तिथं पुजतो. आणि तो भटारेचा कार्यक्रमा दिवशी आमचे लोक सगळ्या समाज जमतो आणि ढोल वाजवून ते गावातनं मिरवणूक फोटो जे आणून मग इथं या पारापाशी आम्ही मंडळ आपला समाजाचा आहे तो फार मोठा कार्यक्रम करतो. तर त्या कार्यक्रमातसुद्धा तर कण्याचा निवेद हे आमच्या घरातनं दाजी हरी शिदच्या घरातनं आत्तापर्यंत जाण्याचं रेकॉर्ड आता चालू आहे. आणि प्रसाद खरा करायला सुरुवात आणि दाजी हरीने तसं बघितलं तर इथं मामाचा प्रचार असा केला की ते बसून ज्यावेळेला हातरुणा बसली तिथनं मोर रोज त्या पारावर बैठक असायची म्हाता म्हातारे लोकांची, रोज एक मामांची गोष्ट नवी सांगणार होय. आणि त्या मामांच्या नव्या गोष्टी सांगित 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 काय लोकांनी त्यांच्यावर असं प्रेम, तर ते काय सांगेल ते तो सुद्धा गुण दुसऱ्या लोकांना गुण येत होता. एखाद्या जे काय तरी तक्रार आली तर ते भंडार द्यायची आणि म्हणायचे मामा तुझं करते सगळे. मग दाजी त्यांना दाजी म्हणायचे सगळे, म्हणजे मग ते दाजी मग तुला काय काय नाही भंडारा एक किलोभर आणि म्हणजे बसायची, भंडाराच बघायचा, ते भंडाराच वाटायचा असं करून
तिने तो उद्योग चांगल्यापैकी बरी म्हणजे प्रचार मामाचा बऱ्यापैकी चांगला केला चिकुड्यात पहिला अगोदर. आणि मग तिथनं त्यांचे ते सुरू हळूहळू हळू नदीच्या वारण्याच्या अलीकडं म्हटलं तर पहिलं दाजारी शिदची आणि बाळू येसू गावड्यांचीच मुलाखत वारण्याच्या अलीकडं. बाळू गावडे यांच्या घराच्या निमित्तानं तुमच्या घराकडे मामा आले. पहिल्यांदा आले ते इथं कोरे म्हणून होत, ते रत्नाबाई कोरे म्हणून त्या अकोळची होती, त्यांच्या गावची अकोळची. तिच्या ओळखीने इथे ते इथं आले आणि भिकू कारभाराच्या नावानं बाळू येसू गावडे आणि दाजीहरी शीत हे तिघे जण पुन्हा मित्र झाले. असं झालं म्हणजे भिकू कारभाऱ्याकडनं सुरुवात त्यांची. भिकू कारभारे, कारण भिकू कारभाऱ्यांचं ते येणं जाणं चांगलं होतं. बापू रुखडीकर त्यांना माहित आहे, ते आता ते तुमच्या भिकू कारभाऱ्याचे वडील बापू रुखडीकर. आणि त्यांची साथ कडेपर्यंत आली, एकमेकाची शेवटपर्यंत राहिली. मग बाळगावड्याचे इथं काय राहिले नाही, त्याचे एक दोन मुलं आणि एक नातू काहीतरी जयसिंगपूरला आहेत आता. तिथं मी काहीतरी बाळगावचं देऊळ बांधलंय जयसिंगपूरला. गावाली बांधलंय तिथे नाही 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 यांनी बांधले. अण्णापाला तिथं पूजा दिली आहे त्या अण्णापा गावडे म्हणून. अण्णापा गावडे म्हणजे बाळगावड्यांचे नातू. नातू हा त्याला तिथं आहे. ते काहीतरी येतो इकडे काही भंडाऱ्याचा वाटवा भेटवा त्याच्या काय करत असतो. आता आमच्यात तसली काय पद्धत आम्ही काही ठेवली नाही किंवा भंडारा म्हणजे बाकीचं हे नाही. आपलं मामांचं जे जे त्यांनी काय गोष्टी सांगितल्या जुन्या त्यांच्याबरोबरच्या अनुभवाच्या, मग ते मेंढ चाढण्याला गेल्यानंतर मेंढ्रावर गेलो, मग ते नदीला पूर आला होता. मग नदीला पूर आल्यानंतर त्या गावावर आम्हाला सांगता येणार नाही. तर त्या आंबेकरांनी ज्या वेळेला मेंढ सोडायला त्यांना नाकारलं नावतनं, ते मामाने आपलं चप्पल काढून घेतलं आणि मामा पुढे गेल्यानंतर मेंढ्र ह्यांची भक्ती कशी वाढली दाजीहरीची आणि हे बाळू येसू गावड्यांची, तर ते पाण्यानं वाट दिली आणि नदीतं मेंढ्र पलीकडे गेली आणखीन गवतात सरळ हिंडायला लागली. आणि तो आंबागरी पडला नावत पायनी सरून त्याचा हात मोडला, तो मामांच्याकडे आला. ह्या सगळ्या गोष्टी असल्या दाजीहरी शीत आम्हाला माझे सासरे आम्हाला सांगायचे. आणि ते तिथं म्हणजे रोज एक नवी गोष्ट सांगायची पण मामांचीच सांगायची. असं त्यांनी बरेच वर्ष तिथलं गाव वार नाव वार सगळे शेतकऱ्यापर्यंत सगळे त्यांचे ते ओळखे होते. आणखी म्हणजे ठिकाण सगळं माहीत होतं. तर ते वर्षातनं एक चार महिने त्यांचं तिकडेच असायचं. मला आता सांगा तुमच्या गावामध्ये आता तुमच्या घरातून मला दाजी हरिशिद्ध यांच्याविषयी माहिती मिळाली, पण तुम्ही आता म्हटलं की पारावर दाजी हरिशिद्ध बसायचे आणि इतरांना माहिती सांगायची, त्यांच्या काळातले आता त्यांच्याविषयी दाजी हरिशिद्ध यांच्याविषयी माहिती असणारे त्यांच्या बरोबरचे कोण माणसं आता आहेत का? आता कोण नाही त्यांच्या बरोबरचे नाही. आता वारले कारण त्यांचं नव्वदच्या पुढे वय होतं आणि आता ह्यांना मरून 10-15 वर्ष झाली, मग त्यांच्या साखरेची आता कोण म्हणतो जे काय ऐकायचं तुमच्याकडून ऐका पाहिजे. हो होय तसं हे तर सांगायचं म्हटलं, मधनं काय बी कोणतरी सांगेल पण मुळापासून म्हटलं तर हे तो माहिती आहे, ही मुळातली माहिती सुरुवातीची. कारण प्रत्यक्षित मामा बघायला मिळाले आम्हाला, दर्शन मिळालं आणि त्यानंतर आता मग तुम्हाला सांगितलं. दाजारी सिद्ध यांच्याबरोबर कधी तळावर गेला होता काय? मी तळावर नाही गेलो, मी फक्त देवळात वया म्हणायसाठी आम्ही जायचे. मी हो वया म्हणायला असताना म्हणतो मामांच्या समाधी. नाही मी कधी तळावर गेलो नाही समाधीच्या अगोदर. नाही नाही मी नाही कधी तळावर गेलो नाही. मामांच्या मामांना भेटला कुठं तुमच्या? नाही आमची इथं गावात भेट झालेली तेवढीच, ते बळकवाडला घरातच आमची भेट झालेली. त्यावेळे माझं लग्न नव्हतं, सासऱ्याचं माझं म्हणजे जावाय सासरा आम्ही नव्हतो. ते त्यानंतर मग माझं लग्न झालं. खुद्द गाव हेच का? माझं गाव हेच, इथं 12 वर्षात माझं वडिलांचे घर आणि मी घेतलाच गावचा. आणि त्यांना अगोदर घर जावे करून घेतलं, त्यांच्या मुलीला मुलगा झाल्यानंतर ते दत्तक घेतला, त्यांचं नाव राखायचं म्हणून. आणि खरंच दाजी हरिशिद्ध यांच्याविषयी बरीचशी माहिती मिळाली. आणखीन काय तुम्हाला कोणाला काय सांगायचं असेल तर सांगा. तुम्हाला काय आणखीन राहिले वय म्हणा उभा राहिले तर दाजी शीत उभार ते वाड्यावर मेंढ्र वया म्हणाले हे गेले की रोजचा वयाचा कार्यक्रम असणारच. तिथं ओया म्हणायचे, ओय म्हणत होते, स्वतः ओय म्हणत होते. आणि वाटत तसली वय कुठली वय असेल ती त्यांनी म्हणायची. मी फक्त त्यावर ढोल वाजवत होतो पण ते तळावर आम्हाला जातात त्यांच्याबरोबर काही तळावर जाता आलं नाही. आम्ही इथं अनेक
मामांच्या देवळात आम्ही काही वर्ष आमुशाला जात होतो. ओव्या म्हणायचे दाजी हरे सिद्ध. तर त्यावेळेला तळावर असताना त्यावेळेपासून मामा हयात असताना त्यावेळेपासून ओव्या म्हणायचे काय असं? नाही नाही, त्या अगोदरपासूनच ओव्या म्हणत होते. म्हणजे तुमच्या घराण्याच हे धनगर असल्यामुळे त्यामुळे ते ओव्याचं अगदी जन्मापासूनच म्हणजे दोन वाजवणार चांगला एक नंबरचा. बर, तीन ढोल बांधून दाजी ऋषी ते असे वाल टाकत होते. म्हणजे गडी तसं होतं, आणखीन त्यांना होतं तसं सासर आम्ही उभा राहिलो. ते पण आमच्या कामात कोणी अडथळा यायचा नाही. असं नादी आणि प्रामाणिकपणे वय लावली तर सकाळपर्यंत माणसं बसली तर उठणार नाहीत असं वय म्हणणार दाजी ऋषी. होय, त्यांच्याकडे आम्हाला बरस मामांची माहिती. आम्ही ती दिवसभर सांगितलं तर सफाई नाही, पण आहे इथपर्यंत म्हणजे आपलं बऱ्यापैकी कार्यक्रम झाला ना. माहिती येता येताना आता येता येता मित्रांनो, दाजी हरी सिद्ध यांच्या घरी आपण आलोय. आणि त्यांच्या घरातल्या सगळ्या जे आता जे काही माणसं आहेत त्या सगळ्यांची त्यांच्या घरातल्या सगळ्यांची आपण ओळख करून घेऊया. ओळख करून देत आहे त्यांचे नातू, नाव सांगा. तर त्यांचे नातू संभाजी मलगोंडा हे आपल्याला ओळख करून देत आहे. नमस्कार, जय बाळा. ते आमचे वडील. स्वतःचा सांगा तुमची ओळख. संभाजी निवृत्ती मलगोंडे. नमस्कार, जय बाळा. मी संभाजी निवृत्ती मलगोंडे, दाजीजी सिद्धांचा नातू. हे आमचे वडील निवृत्ती रामचंद्र मलगोंडे. ते आमची आई महापुई निवृत्ती मलगोंडे. मित्रांनो, या दाजी हरी सिद्ध यांच्या कन्या, म्हणजे दाजी हरी सिद्ध यांच्या कन्या आणि त्यांच्या जावई आपल्या आहेत. ते आमच्या वहिनी दाजी हरी सिद्धांच्या सुनबाई, म्हणजे दाजी हरी सिद्ध यांच्या सुनबाई इथं आहेत. मित्रांनो, नारायणची मंडळी म्हणून. ते आमची बहीण शारदा मोठी, शारदा संजय मोठी. अर्चना संभाजी मलगुंडे. बरं, तुमचं नाव सांगा बाळांनो. नाव सांग तुझं. प्रगती संभाजी मलगुंडे. तुझं नाव सांग. सानिता. पूर्ण नाव सांग. तुझं नाव काय? अहिल्या हर्षल शिद. आणि आता ह्याचं पण नाव सांगतो. देवांश हर्षल शिद. आता इथं नसणाऱ्यांची ओळख करून अतुल संजय मोठे. अतुल संजय मोठे. हा, ते परतून देत काय? बर, म्हणजे परतून म्हणजे त्यांच्या मुलीचे काय? माझ्या मुलीचा. तुमचा मुलगा. बरोबर. आणि इथं नाहीत ते जी मंडळी. मित्रांनो, दाजी हरे सिद्ध यांच्या सुनबाई म्हणजे नाथसून. नाव सांगा. सरिता हर्षल सिद्ध. त्या सुद्धा आपल्यावर आहेत. इथं दाजी हरे सिद्ध यांच्या नाथसून त्या सुद्धा आहेत. आता इथं नाहीत त्यांच्या ओळख. यांचे मिस्टर हर्षल नारायण शिद. बर, आणि नारायण दाजी शिद. हे म्हणजे त्यांचे सासरे. नारायण दाजी शिद हे त्यांचे सासरे. दाजी शिंदे यांचे दत्तक पुत्र म्हणायचे. आणखीन कोण नाही तुमच्या घरातले? तुमच्यातल्या बहिणी, यांच्या घरातल्या बहिणी, त्या सगळ्यांच्या नावा. आमची सगळी बहिणी आता नावं सांगा की असं माहित आहे कोणाला नावं? कोण लगेच लगेच सांगू शकतो. रणजित संजय मोठे. हा, ते कोण आहेत? नातू. नातू तुमच्या नातू. परत सकुबाई राजाराम वीरकर नेरलेगाव. त्या पण त्यांच्या नात दाजींच्या. आणि शोभा दिनकर गावडे. त्या पण नात त्यांच्या नेरलाच. ह्यांच्या मुली. हा, सांगा त्यांची मुली. उज्ज्वला नारायण शिद. जयश्री नारायण शिद. आणि सुरेखा नारायण शिद. तिकडचे नाव सांगा. गोरे. सुरेखा अमोल गोरे. बर, ठीक आहे, असू दे, बस जाऊ दे. पण खरंच तुमचा, बर, तुमचा एवढा सगळ्यांचा तिकडं मागा आहे काय? तिथं झोपलाय. झोपू दे, झोपू दे. घ्या राजवीर. आता इकडे बघ बाळा, नाव सांग तुझं काय? राजवीर. झोपेत न उठलं नाव घ्या. काय नाव? राजवीर. थांबा की तू सांगू दे. नाव काय बाळा?
नाव काय सांगके? मित्रांनो, ही दाजी आरे सिद्ध यांची मला वाटते तिसरी चौथी पिढी आहे आणि तुमच्या सगळ्या घराण्यावर एवढा मोठा आशीर्वाद आहे असं तुम्ही सांगितलं आता खरंच. आणि तुमचा गोतावस्ता फार मोठा आहे आणि महत्वाचं म्हणजे काय, मला हे घर माहीत नव्हतं. काल बारामतीचे एक जण आले होते, त्यांनी मला फोन केला आणि त्यांच्यामुळे मला ह्या घराची माहिती मिळाली. पुस्तकात मी वाचलं होतं पण इकडे येण्याचं माझं काही नियोजन आजपर्यंत झालं नव्हतं. त्यांच्यामुळे खरंच माहिती मला मिळाली आणि आईने सुद्धा चांगली माहिती दिली, सगळ्यांनीच चांगली माहिती दिली. खरंच आणखीन काय मला असं वाटतंय काय माहित आहे, मी आता एवढं सगळं विचारलंय आणि काय राहिलं काय की आणि काय राहिलं काय की असं वाटतंय मला, आणखीन घेऊन जावं असं वाटतंय. पण तुम्हाला ते आठवतंय काय सांगा मला. मी सारखं विचारतो तुम्हाला आणि काय राहिलंय काय, कारण मला माझं परत येणं हे तर होईल का नाही मला माहित नाही. जे काय आहे मामांचा अनुभव तो एकदम असं चालून घेऊन जायचा सगळा, काय राहायला नको यासाठी मी सारखं विचारतोय. आणि तुम्ही सुद्धा खरंच मामांची सेवा भरपूर सुरू आहे आणि तुमच्या सासऱ्यांची तर सेवा एवढी मोठी आहे. आणि असंच तुमच्या घरावर देवाची कृपा राहू दे, पुढच्या पिढ्यांपर्यंत ही कृपा राहू दे, पुढची पिढी सुद्धा चांगली समृद्ध होते. चांग बाळूमांच्या नावानं चांग चांग चांग. बाळू मामा